मी प्रोफेसर नीता आपल्या इंग्लिश मास्टर या फ्री एज्युकेशन चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते आजच्या या लेसन मध्ये आपण लर्न करणार आहोत तुमच्या ट्वेल्थ क्लास यानी की तुमचं जे बारावीचा हायर सेकेंडरी बोर्डचा इंग्लिश टेक्स्टबुकचा सिलेबस आहे त्याच्यामधला वन पॉईंट टू ऑन सेइंग प्लीज आपण आज इंग्लिश विथ मराठी लर्न करणार आहोत विथ मी प्रोफेसर नीता गायकवाड चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला लेक्चर समजलं की नाही ओके सो लेट स्टार्ट फॉर टुडेज लेक्चर अँड वी आर गोइंग टू लर्न दिस दिसन इंग्लिश विथ मराठी एक्सप्लेनेशन एम गोइंग टू टेल यू सिंगल लाईन इन मराठी सो तुम्हाला ज्या शब्दांचे अर्थ मी सांगणार आहे ऍट द टाइम टीचिंग सो ते तुम्ही नोट डाउन करून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये आणि प्रॅक्टिस करा बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट लेट स्टार्ट इथे पहा की अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर हे जे आहेत ते याचे लेखक आहेत त्यांनी लिहिलेली ही स्टोरी आहे अल्फ्रेड जॉर्ज ओके

त्यांनी त्यांचा जे करियर आहे जर्नलिस्ट चालू केलं आणि ऍट द एज ऑफ थर्टी सेव्हन ही वॉज अपॉइंटेड एडिटर ऑफ द डेली न्यूज लंडन अंडर द पिसोडायनम पेन नेम अल्फा ऑफ द ही मेड रेग्युलर टू द डेली न्यूज द इवनिंग न्यूज आर युनिफॉर्मली मॅनचे ड्रेसफुल अँड ह्युमरस त्यांचं जे लिखाण होतं जे निबंध काम ते करायचे तर त्याच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव वाचताना जे वाचक आहेत त्यांना मिळायचा

त्यांनी या आ, स्टोरी थ्रू तुम्हाला जो टेक्स्ट बुक मध्ये हा इ, आ, मो, जो सिलेबस आहे युनिट नंबर चा त्याच्यामध्ये वन पॉइंट टू हा लेसन का देण्यात आला आहे मोरालिटी इन एव्हरी लाईफ म्हणजे जी काही नैतिक मूल्य आहेत ती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किती महत्वाची आहेत त्यांचा वापर केल्यानंतर तुमची लाईफ कशी होणार आणि त्याचा जो दुरुपयोग केला तर तुमची लाईफ कशी होणार हे तुम्हाला या स्टोरी थ्रू कळेल काय कृपया चा अर्थ आपल्याला माहिती आहे की कृपया हा शब्द न बोलल्यामुळे झालेली एक इथे लेखकाने मांडलेली आहे ही द व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर्स इन सोशल लाइफ अँड एम्पसाइेज द इम्पॉर्टन्स ऑफ कर्टसी अँड पोलाइटनेस इन डेली बिहेवियर मॅनर्स म्हणजे काय की तुम्ही जे वर्तन आहे तुमचं जो बिहेवियर आहे गुड मॅनर्स म्हणजे चांगलं वर्तन सो so, तुमची जी चांगली वर्तणूक आहे त्याच्यामुळे सामाजिक जीवनामध्ये जेव्हा तुम्ही समाजामध्ये समाजाचा एक घटक म्हणून वावरता त्यावेळेस जे तुमचा इम्पॅक्ट पडतो आणि मी तुम्हाला आता इथे शब्दांचे अर्थ सुद्धा सांगते सो so, कटसी म्हणजे शिष्टाचार अर्थ लिहून घ्या कटसी म्हणजे शिष्टाचार पोलाइटनेस म्हणजे विनम्रता मॅनर्स म्हणजेच जे काही आपले गुड व्हॅल्यूज आहेत ओके okay? सो so, मी तुम्हाला मराठी मधून याचा अर्थ सांगते मॅनर्स म्हणजेच इन शॉर्ट की जे शिष्टाचार आहेत म्हणजे कर्टसी आणि मॅनर्स डीज आर द सिमिलर सिनॉनियम्स ऑफ इच अदर मॅनर्स आणि कर्टसी म्हणजे शिष्टाचार त्याच्यानंतर पोलाइटनेस म्हणजे नम्रता आपल्या डेली बिहेवियर मध्ये वागणुकीमध्ये मध्ये हि शोज हाऊ पोलाइड स्पीच म्हणजेच नम्रपणे बोलणं अँड मॅनर्स वीटन द ऍटमॉस्फियर अराऊंड अँड हाउ डिस्कटसी अँड ईल मॅनर्स स्पॉइल ऑर पॉलिट्यूट हे ते लेखक सांगता सांगत आहेत की जेव्हा आपण जेव्हा बोलण्यामध्ये नम्रता असते विनम्रता असते आणि त्याच्यानंतर चांगल्या बिहेवियरने आपल्या अवतीभोवतीचं जे वातावरण आहे अटमॉस्फियर तो आपण चांगला बनवतो स्वीटन म्हणजे चांगला बनवणे आणि डिस्कर्टसी म्हणजे जे अशिष्टाचार म्हणजे असभ्य वर्तन जे आहे माणसाचं आणि इल मॅनर्स म्हणजे वाईट जे गुण आहेत त्याच्यामुळे आपल्या सोबतच आपण आपल्या अवतीभोवती जे वातावरण so, आहे ते दूषित करतो पॉल्युटिट म्हणजे दूषित करणे सो लेट स्टार्ट तुमचा हा जो लेसन आहे त्याच्यातला इच अँड एव्हरी सिंगल सेंटेन्स मी ते घेतलाय शब्दांचा अर्थ मी इन बिटवीन सांगेल तुम्ही नोट डाऊन करून घ्या द यंग लिफ्ट मॅन इन अ सिटी ऑफिस हु थ्री अ पॅसेंजर आउट ऑफ हिस लिफ्ट दॉझ फाईन फॉर इन द रॉंग आता याचा अर्थ आहे की एके दिवशी काय झालं की लिफ्ट मॅन म्हणजे जो लिफ्ट मध्ये कामासाठी माणूस असतो की ज्याला लोक ऑर्डर देतात म्हणजे ही स्टोरी बाहेरची आहे लंडन मधली स्टोरी आहे so सो याच्यामध्ये लेखक सांगत आहे की एका लिफ्ट लिफ्टमॅनने एके दिवशी काय केलं की के एका पॅसेंजरला लिफ्ट मधून बाहेर फेकून दिलं म्हणजे बाहेर हाकलून काढलं आणि हा जो आहे गुन्हा आहे ऑफेन्स म्हणजे काय की एक प्रकारचा गुन्हाच होता आणि हे चुकीच होत इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज हे सगळं कशामुळे झालं होतं की त्या लिफ्टमॅनला त्या माणसाने प्लीज म्हणजे कृपया हा शब्द वापरला नव्हता तर याच्यावर ही स्टोरी क्रिएट झाली आहे सो लेट्स लन द कंप्लायंट एंटरिंग द लिफ्ट म्हणजे जो ज्याने तक्रार केली आहे ज्या माणसाने तक्रार केली लिफ्टमॅनच्या विरुद्ध त्याने जेव्हा लिफ्ट मध्ये प्रवेश केला ही सेड टॉप तर तो काय म्हटला की टॉप मला वरती जायचं आहे बट द लिफ्ट मॅन डिमांडे टॉप प्लीज परंतु ची डिमांड होती त्याला असं बोलायचं होतं की तुम्ही कृपया प्लीज असं किंवा कृपया टॉप प्लीज असं म्हणा अँड दिस कन्सेशन बिंग रिफ्यूज्ड ही नॉट ओनली डिक्लाइन टू कम्प्लाय विथ द इन्स्ट्रक्शन बट हॉल्ट पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट आणि जेव्हा त्या पॅसेंजरने त्या यात्रेकरूने लिफ्ट मधून जो जाणार होता वरती त्याने नकार दिला प्लीज म्हणण्यासाठी तेव्हा लिफ्ट मॅनने काय केलं की त्या माणसाला मारलं आणि बाहेर फेकून दिलं लिफ्टच्या कमेंट ऑन मॅनर टू फार आणि अर्थातच अर्थातच म्हणजे की जो बिहेवियर आहे जे आपले शिष्टाचार आहेत त्याच्यावर क्वेश्चन घेणारा हा एक प्रकारचा किस्सा होता डिस्कटसी म्हणजेच डिस्कटसी म्हणजे बॅड बिहेवियर ओके आपण कर्टसीचा अर्थ काय जाणून घेतला की शिष्टाचार आणि डिस्कटसीचा अर्थ होतो की असभ्य वर्तन ओके सो आय होप की तुम्हाला कळाले आहे निराशापणा डिस्कर्टसी म्हणजे निराशपणा इज नॉट अ लिगल ऑफेन्स किंवा एखाद्याचा अपमान करणे हा काही कायद्याने गुन्हा नाहीये लिगल ऑफेन्स म्हणजे कायद्याने गुन्हा नाहीये अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी आणि याच्यामुळे तुम्हाला तुमच्या डेली लाईफ मध्ये आता इथे असॉल्ट अँड बॅटरी हे जे दोन शब्द आहेत एक तर तुमचा घमंडीपणा असतो किंवा मग तुमचा जो आपण त्याला म्हणतो की स्वाभिमान ठीक आहे अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट डिस कर्टसी इज नॉट अ लिगल ऑफेन्स म्हणजेच एखाद्याशी असभ्यपणे बोलणं हा काही कायद्याने गुन्हा नाहीये हा काही गुन्हा नाहीये अँड इट डज नॉट एक्सक्यूज पण हे तुम्हाला अलाव करत नाही की तुम्ही कोणावर कोणावर म्हणजे हल्ला करा किंवा बॅटरी म्हणजे कोणाला तुम्ही मारा इफ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस आता इथे लेखक उदाहरण देत आहेत की जर बर्गलर म्हणजे चोर इफ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस एखादा चोर जर माझ्या घरात आला

सूड उगवणे म्हणजेच काय की त्याने त्याच्यावर शारीरिक म्हणजे त्याने त्याच्यावर हल्ला केला त्या माणसाने जर हल्लेखोराने माझ्यावर हल्ला केला तर मी त्याला मारू शकतो म्हणजे उदाहरणार्थ मी त्याला काय की थोडक्यामध्ये मारामारी करणे इट डज दिस बिकॉज द बर्गलर अँड मायंट हॅव ब्रोकन क्वाईट डेफिनेट कमांड ऑफ द लॉ आणि हे कशामुळे झालं कारण कायद्यानुसार कमांड ऑफ द लॉ म्हणजे जे न्याय न्यायालयामध्ये जे कायदे बनवून ठेवलेले आहेत त्याच्यानुसार मला बर्गलर अँड म्हणजे तो जो चोर होता जो कोण चोरी करणारा होता किंवा ज्याने त्याच्यावर शारीरिक हमला केला किंवा फिजिकली असॉल्ट त्याला केलं कि प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला यांनी कायद्याचे नियम मोडले होते ओके ब्रोकन म्हणजे मोडणे बट नो लीगल सिस्टम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स परंतु असा एकही कायदा अजून बनलेला नाहीये की जो तुम्ही वाईट कोणाला बोललात किंवा वागलात म्हणून तुम्हाला शिक्षा करेल ऑर कुड सॅन्क्शन द यूज ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट समथिंग विच इज डज नॉट इट सेल्फ रेकग्नाइज एज अ लिगली पनिशेबल ऑफेन्स आणि जोपर्यंत कायद्याला सिद्ध होत नाही की हा हा खरंच एक काहीतरी पनिशेबल ऑफेन्स होता म्हणजेच कायद्याच्या रूपाने या गुन्ह्याला आपण काहीतरी शिक्षा देऊ शकतो तोपर्यंत Uh, तो जो लॉ आहे म्हणजे जो कायदा आहे तो त्याच्यावर काही ऍक्शन घेत नाही अँड व्हॉट एव्हर आर सिंपती विथ द लिफ्टमॅन सिंपत्ती म्हणजेच काय की सिंपती uh, म्हणजे एखाद्या प्रती आपल्या मनामध्ये चांगली भावना असणे ओके okay? किंवा आपण त्याला मराठीमध्ये याला वर्ड आहे सिंपतीला सहानुभूती म्हणू शकतो व्हॉटएर आर सिंपत्ती आपली जी काही सिंपत्ती आहे लिफ्टमॅनशी वी मस्ट ऍडमिट दॅट द लॉ इज रिजनेबल की आपल्याला समजलं पाहिजे कि लॉ जो असतो कायदा जो असतो तो सगळ्यांसोबत सारखाच असतो बरोबर कायदा हा वाजवी असतो म्हणजेच की जरी लिफ्टमॅनला लिफ्ट तरी कायदा सगळ्यांशी समान आहे इट वुड नेवर डू इफ यू वर ऍट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर बिकॉज वी डीड नॉट लाइक देअर बिहेवियर परंतु ते लेखक पुन्हा उदाहरण देतात की याचा अर्थ असा होत नाही की बॉक्स पीपल्स इयर बॉक्स म्हणजेच काय की बुक्या मारणे कोणाच्या कानावर आपण जाऊन बुक्या मारू शकत नाही कायद्याने आपल्याला एवढी लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य दिलं नाही की तुम्हाला जर कोणाचा स्वभाव आवडला नाही बिहेवियर आवडला नाही म्हणून तुम्ही त्यांच्या कानावर जाऊन बुक्या माराल मुठीने हमला कराल ऑर द टोन ऑफ द देअर व्हॉइस किंवा एखाद्याचा आवाज तुम्हाला आवडला नाही म्हणून तुम्ही त्याला जाऊन माराल ऑर द स्काऊल ऑन दे फेसेस स्काउल म्हणजेच काय कि चित्र चेहरा करणे किंवा उदासी हम्म स्काऊल म्हणजे उदासी जर कोणाच्या चेहऱ्यावर पाहिली तर तुम्ही त्याला जाऊन डायरेक्ट त्यांच्या कानावर बुक्या मारू शकत नाही आवर फिस्ट वुड नेव्हर बी आयडल आयडल म्हणजेच काय की बेकार आय डी एल ई ओके आयडलचा अर्थ आहे बेकार आणि याच्यामुळे फिस्ट म्हणजे मारण्याची पद्धत आहे हे कधी बेकार गेलंच नसतं अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे आणि याच्यामुळे काय झालं असतं की समजा एखाद्याला एखाद्याचं वागणं आवडलं नाही किंवा त्याचा आवाज आवडला नाही किंवा मला तुझा चेहरा आवडला नाही तू उदासच कायस म्हणून जर कोणीही कोणाला मारत सुटलं असतं तर सिटी जे रस्ते आहेत जे गटर आहेत ते दिवसभर रक्ताच्या थारवण्यानी वाहिले असते आय मे बी चा okay? अर्थ आहे की असभ्य वर्तन ओके आय मे बी एज uncivil एज आय मे प्लीज अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी against violent रिटॅलिएशन मी असभ्य वागलो तरी लॉ मला त्याच्यापासन वाचवू शकतो आय मे बी हॉटी ऑर बुरिश आता इथे तुम्ही याचे अर्थ लिहून घ्या पटापट हॉटीचा अर्थ आहे की गर्विष्ट की ज्याला घमंडीपणा आपण म्हणतो ओके हॉटीचा अर्थ आहे गर्विष्ट किंवा घमंडीपणा आणि बुरीश अर्थ आहे की बडाईखोर आय मे बी हॉटी मी गर्विष्ठ असू शकतो किंवा मी घमंडी खोर असू शकतो बडाईखोर असू शकतो अँड देर इज नो पेनल्टी टू पे एक्सेप्ट द पेनल्टी ऑफ बिंग रिटर्न डाऊन अँड इल मॅनर्ड फेलो आणि याच्यासाठी कायद्यानुसार मला कुठल्याही प्रकारची पेनल्टी किंवा काही पे करायची गरज नाहीये किंवा काही शिक्षा मला होणार नाही परंतु त्याच्यासाठी माझं नाव एक इल मॅनर्ड फेलो म्हणजेच काय एक वाईट सवयीचा माणूस किंवा वाईट आपण म्हणू शकतो की याचे जे मॅनर्स लेस म्हणतो ना आपण की याला वागण्या बोलण्याची पद्धत नाही अशी व्यक्ती म्हणून माझ्या नावावर एक काहीतरी कायद्यानुसार लिखाण होईल असं त्यांचं म्हणणं आहे ओके सो द नेक्स्ट सेंटेन्स इज द लॉ डज नॉट कम्पेल मी टू से प्लीज डज नॉट कम्पेल कम्पेल म्हणजे कंपल्सरी नाही म्हणजे कायदा मला काय म्हणत नाही की तू कृपयाचा वापर केलाच पाहिजे माझ्या जबरदस्ती करत नाही कायदा ऑर टू अट्यून माय वॉइस टू अदर पीपल्स एनी एमोर दॅन इट सेज दॅट आय नॉट वॅक्स माय माउथ स्टेज ऑर डाय माय हेअर ऑर वी आर रिंगलेट्स डाउन माय बॅक आणि कायद्याने मला अशी म्हणजे सक्ती केली नाहीये की मी प्लीज चा वापर करावाच किंवा कायदा मला असं म्हणत नाही की तुम्ही तुमचे जे माउथ आहेत म्हणजे जे तुमच्या मिशा आहेत त्या तुम्ही पूर्ण वॅक्स केल्या पाहिजे सगळ्या मिशा तुम्ही काढूनच टाकल्या पाहिजेत किंवा तुम्ही तुमचे के केस कलर करायचे किंवा नाही करायचे और वी आर रिंगलेट्स डाऊन माय बॅक रिंगलेट्स म्हणजे पाठीवरचे केस जे आहेत तुमचे ते तुम्ही ठेवायचे किंवा सरळ करायचे हा जो प्रश्न आहे याला कायदा मला कुठल्याही प्रकारे सक्ती करू शकत नाही इट डज नॉट रेकॉग्नाइज द लॅसिरेशन ओके इट इट डज नॉट रेकग्नाइज द लॅसिरेशन लॅसिरेशन म्हणजेच नाडी आपण घेऊया अर्थ इट डज नॉट रेकगनाइज द लॅसिरेशन ऑफ ऑर फ्रीलिंग एज अ केस फॉर कंपनसेशन किंवा कायदा याच्या बदल्यात आपल्याला आपली ही अशा वागणुकीची नाडी पकडून आपल्याकडून कोणत्याही प्रकारची वसुली करू शकत नाही दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेजेज आर नेग्लिजिबल याचा अर्थ असा होत नाही की दुसऱ्याचं नुकसान जे झालंय त्याच्याकडे आपण दिवस म्हणजे आपल्या आपलं जे नुकसान झालंय आपल्याला वा कोणी वाईट बोलले तर दिवसभर तुम्ही फक्त त्याचाच विचार करत बसा इट इज प्रोबेबल दॅट द लिफ्टमॅन वॉज मच मोर अॅक्युटली हर्ट बाय वॉट ही रिगार्डेड अ अपॉन सोशल स्टँडिंग दॅन ही वुड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शीन्स शीन्स म्हणजेच आपला जो गुडगा आहे गुडघ्याच्या खालचा जो भाग आहे पायाचा त्याला शीन्स म्हटलं जातं फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लिगल रिड्रेस म्हणजे याचा अर्थ असा होत नाही आणि इथे लेखकाने असं म्हटलंय की लिफ्ट मॅन जो आहे कि कदाचित त्याच्या त्याला असं वाटलं असेल की माझी समाजातली जी प्रतिष्ठा आहे ती कमी आहे म्हणजे मी मध्यम वर्गातला आहे म्हणून माझ्याशी कदाचित तो तसा वागला असेल समोरचा व्यक्ती किंवा त्याने मला आदर प्लीज हा शब्द का बोलला नाही कारण मी तेवढ्या लेवलचा नाहीये त्याच्यामुळे मला बोलला असेल पण याचा अर्थ असा होत नाही की कोणी उठून कोणाच्याही पायावर लाता मारत फिरेल आणि याच्यासाठी कायद्याने शिक्षा होणारच द पेन ऑफ अ किक ऑन द शीन्स सून पासस अवे बट दर सेल्फ रिस्पेक्ट ऑर आर व्हॅनिटी पॉइन आता इथे लक्षात घ्या स्टुडंट द पेन ऑफ अ किक म्हणजे जर कोणी लात मारली ऑन द शीन्स तुमच्या पायाच्या खालच्या भागावर जर कोणी लात मारली सून पासिस अवे द पेन म्हणजे त्याचं जे दुखणं आहे ते थोड्या वेळाने आपल्याला त्याचा विसर पडतो बट द पेन ऑफ अ वाउंड परंतु जर समजा तुम्हाला कोणी दुखवलं तुमच्या भावना दुखावल्या गेल्या वाउंड म्हणजे जे जखमा आहेत ज्या जखमा तुम्हाला तुमच्या मनावर होतात ओके वाउंड हॅव बीन इफ यू हॅड अ किक ऑन द सॉरी नॉट मीन दॅट आर नेक्झिबल इट इज प्रॉबेबल दॅट द लिफ्ट मॅन मच मोर अक्युटली हर्ड बाय व्हॉट ही रिगार्डेड अॅक्युटली अक्युटलीचा अर्थ लिहून घ्या की त्याला असं वाटलं की याचा अर्थ असा होत नाही की त्याने तीव्रतेने अशी जाणीव झाली असेल जेव्हा तो समोरचा व्यक्ती म्हटला असेल लिफ्टमॅनला की जा मी तुला नाही प्लीज बोलत तेव्हा त्याला असं वाटलं असेल की मी या समाजात काही कमी म्हणजे दर्जाचा माणूस आहे किंवा मी तेवढा श्रीमंत नाहीये म्हणून हा माझ्याशी असा वागतोय आणि याचा अर्थ असा नाही कि त्याने कोणाच्याही पायावर मग लाता मारत फिरायचा आणि ह्या जो पायाच्या खालच्या भागावर कोणी जर लात मारली तर त्याचा जो विसर आहे वेदनेचा तो पडतो थोड्या वेळाने परंतु वाउंड म्हणजेच काय की ही जी जखम जखमा आहेत ओके सो so, त्याच्या जखमा आहेत तर त्या लवकर भरत नाहीत और आर व्हॅनिटी मे पॉइझन ऑफ हो आणि या निरर्थक गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे काय होतं आपला पूर्ण दिवस आपण विचार करण्यात घालून खराब करतो पॉइझन म्हणजे विषारी म्हणजे खराब करणे आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्ट मॅन लेखक म्हणतो की मी त्या लिफ्ट मॅन च चित्र इमॅजिन करू शकतोय डिनायट द रिलीफ ऑफ थ्रोइंग द ऑथर ऑफिस वाउंड आउट ऑफ द लिफ्ट की त्याच्या स्वाभिमानाला धक्का लागला किंवा त्याच्या स्वाभिमानावर हल्ला झाल्यामुळे त्याने त्या माणसाला बाहेर फेकून दिलं ब्रोडिंग ओवर द इन्सल्ट बाय द हार आणि त्याला त्याच्या घमंडीपणावर हल्ला झाल्यामुळे तो बराच वेळ

त्याला हातापाई करून त्याच्याशी तर त्याने काय केलं असतं त्याने घरी जाऊन आपल्या बायकोला संध्याकाळी तिच्याशी बायको वागला असतं कारण का मानसिक संतुलन जे हल्लं होतं ते करायचं होतं इक्विल म्हणजे संतुलन त्याचं वापस आणायला त्याने काय केलं असतं की त्याच पद्धतीचं वागणं तो घरी जाऊन वागला असता फॉर देअर आर फ्यू थिंग मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स लेखक म्हणत आहेत की या जगामध्ये आपल्या अवतीभोवती की बॅड टेम्पर म्हणजेच वाईट स्वभावा व्यतिरिक्त अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि बॅडमॅनसच्या व्यतिरिक्त अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपलं ध्यान खेचून घेतात व्हेन सर अँथनी इथे बघा लेखकांनी काय केलेलं आहे की आधी तुम्ही याचा अर्थ घ्या ब्युलिड म्हणजेच काय क्रिएटन म्हणजेच घाबरवणे धमकवणे किंवा त्रास देणे असा याचा अर्थ होऊ शकतो की सर अँथनी जे आहेत सर अँथनी ऍपसोलूट यांचा जो ड्रामा आहे तर त्याचं नाव आहे की सर अँथनी एस पेज बॉय पर्यंत बुक त्याच्यामधला हा सीन आहे आणि याच्यामध्ये लेखक म्हणतायत की त्यांनी हा एक छोटासा सीन दिलेला आहे आपल्या माहितीसाठी कि वेन सर अँथनी एसोलूट बिलिड कॅप्टन अँथनी अँथनीपसोलुट एप, नावाच्या माणसाने त्याचा जो सहचारी होता कॅप्टन uh, होता ऍब्सोल्यूट नावाचा त्याचा काय केलं अपमान केला, केला. आणि त्याला खूप काही बोलला ठीक आहे मग त्याच्यामुळे त्याने काय केलं द लॅटर द लॅटर म्हणजे ज्याच्यावर तो रागावला होता त्या माणसाने काय केलं द लॅटर वेंट आउट अँड ब्युलिड हिज मॅन त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या माणसाशी तो तसा वागला फॅग त्याचं नाव होत फॅग व्हेर अपॉन फॅग वेंट आउट डाऊन स्टेअर त्याच्यानंतर लगेचच ने काय केलं तो खाली गेला डाऊनस्टेअर म्हणजे काय करणे तर खाली जाणे व्हेन सर अँथनी अब्सोल्यूट बिलिड कॅप्टन अब्सोल्यूट द लॅटर वेंट आउट अँड बिलिड हिज मॅन फॅग वेर अपॉन फॅग वेंट आउट डाऊन स्टेअर अँड किक द पेज बॉय आणि पेज बॉय म्हणजे त्याच्या इथे काम करणारा जो मुलगा होता त्याने त्याला जाऊन किक म्हणजे लात मारली प्रोबेबली द मॅन हु सॉरी आता इथे लेखक म्हणतात की प्रॉबेबली द मॅन हु सेट टॉप टू द लिफ्ट मॅन वॉज रिअली ओनली गेटिंग बॅक ऑन हिज एम्प्लॉयर इथे लेखक सांगतायत म्हणजे इमॅजिन करतायत की कदाचित ज्या माणसाने लिफ्ट मॅन ला प्लीज म्हटलं नसेल तो ही इज गेटिंग बॅक ऑन हिज एम्प्लॉयर म्हणजे तो त्याच्या कामावरून परत येत असेल हु हॅड नॉट सेट गुड मॉर्निंग टू हिम त्याच्या बॉसने त्याला गुड मॉर्निंग म्हटलं नसेल त्यामुळे त्याचा टेम्पर किंवा त्याचा मूड खराब झाला असेल बिकॉज ही हिमसेल्फ हॅड बिन हॅन्डपॅक्ड ऍट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ हॅन्डपॅकचा अर्थ होतो की बायकोच्या uh, ताटाखालचं मांजर असणे किंवा बायकोचं बोलणं ऐकून घेणे तर त्याचा मूड का खराब झाला असेल कदाचित त्याच्या ने त्याला गुड मॉर्निंग का म्हटलं नसेल कारण बॉसच्या बायकोने बॉसला कदाचित नाश्त्याच्या वेळेस खूप काही सुनवलं असेल टू हुम कुक हॅड बिन इन्सुलंट आणि त्याच्या बॉसच्या बायकोला कदाचित तिच्या घरातला जो आचारी आहे त्याने उलट उत्तर दिलं होतं आणि आचारी तिच्याशी उद्धट का वागला असेल कि आता इथे बघा इन्सुलंट म्हणजे उद्धट वागणे द हाऊस मेड हॅड आन्सर बॅक कदाचित त्या आचार्याला त्या घरातली जी कामवाली बाई आहे तिने उत, उलट उत्तर दिला असेल we infect the world with our ill humours ok इथे ill म्हणजे आजारी इन्फेक्ट म्हणजे संक्रमित करतो किंवा पसरवतो आपण आपल्या वाईट सवयींमुळे वाईट गोष्टींमुळे इतर जे आपलं जग आहे अवती ते आपण दूषित करतो. bad manners probably do more टू द द द द स्ट्रीम ऑफ जनरल लाइफ देन ऑल इन कॅलेंडर लेखक म्हणतायत की वाईट स्वभावामुळे जेवढा आपण एकमेकांचा मूड खराब करतो कदाचित जेवढा तो क्राईम आहे तो एक क्राईमच आहे एक प्रकारचा की तेवढा वर्षभरातले जे गुन्हे आहेत ते करत ते घडवत कर, नसतील एवढा आपण एकमेकाला काय करतो की पॉइझनेस करतोय वातावरण दूषित करतोय फॉर वन वाईफ गेट्स अ ब्लॅक आय फ्रॉम अॅन अदरवाईज गुड नेचर हजबंड आता इथे लेखक अजून एक उदाहरण देत आहेत की कदाचित तिला तिच्या नवऱ्याकडनं घरामध्ये कदाचित मार बसला असेल त्याच्यामुळे तिचा डोळा काळा झाला असेल देर आर हंड्रेड पण तिच्यासारख्या अजून शंभर आहेत हु लिव्ह लाईफ ऑफ मार्ट्रीडम अंडर द शॅडो ऑफ अ मॉरोस टेम्पर मार्ट्रीडम म्हणजेच काय शहीद शह शहीद झालेले जवान असतात तर शह, शहादीचं जीव म्हणजे शहीद जवानांचं का कारण त्यांना घरामध्ये अत्याचार अत्याचार टेम्पर सहन करावा लागत वाईट स्वभाव टोचून बोलणं हिंसा असेल तर अशा शंभर बायका आहेत की ज्या ते सहन करत आहेत बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ आर प्रायव्हेट मॅनर्स परंतु परत इथे लेखक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत की कायदा आपल्या खाजगी म्हणजे खाजगी आयुष्यातल्या जे प्रायव्हेट मॅनर्स आहेत जे बिहेव्हिअर आहेत त्याच संरक्षण म्हणजे त्याच्यापासून आपलं संरक्षण करू शकत नाही नो डेकलॉग कुड कव्हर दरिया ऑफ ऑफेन्सेस डेकलॉग हे काय आहे की मसीह जे बायबल मधले एक जे दहा महत्वाचे आदेश आहेत की मसीहाचे जे आदेश आहेत ते सुद्धा ऑफेन्सेस म्हणजे नो डेकलॉग कुड कव्हर द वास्ट एरिया ऑफ ऑफेन्सेस म्हणजे जे, of जे, जे गुन्हे घडतात त्याला कोणत्याही पुस्तक कातून आपण कव्हर करू शकत नाही अँड नो कोर्ट कुड एडम सिव्हिलिटीज आणि कोणताच कायदा असा नाहीये कोणताच कायदा किंवा कोणतंच पुस्तक आपले जे गुन्हे आहेत की ज्याच्यामुळे आपण सोशल सिव्हिलिटीज म्हणजेच सामाजिक जीवनामध्ये जे काही आपलं बोलणं असेल किंवा द टिल्ट ऑफ युअर आयब्रोज किंवा आपल्या उंचावणे एकमेकाला रागाने बघणे या ज्या गोष्टी आहेत आणि आपले जे काही वागणूक आहे म्हणजे वाईट वागणूक असेल आपले वाईट वर्तणूक असेल किंवा माझा मूड खराब आहे खराब मूड असेल हे सगळं तुमचं कोणताही कायदा कोणतंही पुस्तक कुठलाही अधिकारी किंवा कोणतेही लॉज हे याच्यावर काही तुम्हाला

लिफ्ट मॅन मोस्ट पीपल विल हॅव सर्टन सिंपथी विथ हिम की बऱ्याच लोकांना ते लिफ्ट मॅन ची सिंपत्ती असेल सहानुभूती असेल का व्हायल इट इज ट्रू दॅट देर इज नो लॉ दॅट कम्पेल अस टू से प्लीज का सिंपती असेल कारण की कोणताही कायदा म्हणजे जरी सिंपत्ती किंवा सहानुभूती असली तरी याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चाल चालत नाही की कोणताच कायदा आपल्याला प्लीज किंवा कृपया हे जे मॅनर्स आहेत मॅनर्स शिकवण्यासाठी कोणताच कायदा आपल्याला सक्ती करू शकत नाही देअर इज अ सोशल प्रॅक्टिस ओके सो देअर इज अ सोशल प्रॅक्टिस मच ओल्डर अँड मच मोर सॅक्रेट दॅन एनी लॉ विच एजॉइन्स टू बी सिव्हिल परंतु आपल्या समाजामध्ये अशा काही पद्धती आहेत आपण म्हणतो ना रूढी परंपरा ज्या वर्षानुवर्ष चालू चालत आलेल्या आहेत त्याच्यामुळे एकमेकांशी लोक समाजात बांधली गेलेली आहेत आणि ते म्हणजे गुड बिहेवियर अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी शू एक्नॉलॉजी सर्व्हिस आणि चांगल्या बिहेव्हिअरचं किंवा सिव्हिलिटी म्हणजे समाजात जर तुम्हाला एक चांगला माणूस म्हणून वावरायचं असेल एक चांगला नागरिक व्हायचा असेल समाजाचा हिस्सा तुम्हाला व्हायचा असेल तर तुम्हाला जी सर्व्हिस मिळते ज्यांचे जे काही तुम्हाला काम तुम्हाला सर्व्हिस किंवा तुमचं काम जर कोणी करत असेल तर तुम्ही अॅक्नॉलेज करायला हवं त्याची पोचपावती त्याला द्यायला हवी कशा प्रकारे प्लीज अँड थँक्यू आर द स्मॉल चेंज विथ पे दीच सोशल समाजातला एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आपण कृपया आणि धन्यवाद हे दोन शब्द आहेत ते वापरून समाजातली आपली जी प्रतिष्ठा आहे ती जपू शकतो देर आर द लिटल कर्टसीज बाय विच वी कीप द मशीन ऑफ अँड रनिंग स्वीटली कर्टसीज म्हणजेच काय की चांगले जे गुण आहेत किंवा सभ्य सभ्यवर्तुनकीचे ज्या काही शब्द आहेत ते जर आपण पाळले आपण जर एखाद्याला अप्रिशिएट केलं आपल्याला त्याने चांगलं काम करून दिले बाबा तुम्ही थँक्यू म्हणा किंवा प्लीज म्हणून तुम्ही कोणाशीही बोलू शकता जर तुम्हाला काही ऑर्डर करायचं असेल एटसेट्रा तर या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या जीवनाचं जे मशीन आहे त्याला जीवनाचं जे मशीन आहे लाईफ ऑफ मशीन ऑइल्ड अँड रनिंग स्वीटली त्याला तेलाचं काम करतात तेल घातल्यासारखं काम करतात आणि आपलं आयुष्य खूप सुखकर आणि गोड बनवतात पुट आर इंटर कोर्स अपॉन द बेसिस ऑफ अ फ्रेंडली कोऑपरेशन अँड इझी गिव्ह अँड टेक आता इथे इंटर कोर्स म्हणजे एकमेकांना भेटणे समाजामध्ये जेव्हा आपण एकमेकांना भेटतो जेव्हा मैत्रीपूर्ण व्यवहार आपण एकमेकांशी करतो इन्स्टिड ऑफ द बेसिस ऑफ सुपिरियर्स टू इन्फेरियर्स सुपिरियर्स म्हणजे जे वरिष्ठ लोक आहेत म्हणजे तुझ्याकडे खूप पैसा आहे म्हणून तू इन्फेरियर्स तुझ्या हाताखलच्या लोकांना कसंही वागवणार असं होत नाही तर तुम्ही सगळ्यांना गिव्ह अँड टेक म्हणजेच रिस्पेक्ट दिली पाहिजे तरच तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल या गोष्टींमुळे समाजात तुम्हाला माना

हे तुम्हाला बोलायचंच नाहीये तर तुम्हाला फक्त फुकट मध्ये म्हणजे विदाउट गिविंग त्याला की कोणाला आपण आदरायुक्त न बोलता तुम्ही जर हा रे हे काम करते हे काम कर असं नाही प्लीज थँक यू ओके सॉरी एक्सक्यूज मी या शब्दांमुळे पण कृपया माफ करा किंवा धन्यवाद हे जे शब्द आहेत या शब्दांमुळे रिसेंटमेंट म्हणजे कोणाची चिडचिड होत नाही आणि जी सर्विस तुम्हाला देणारा पर्सन आहे तो पूर्ण मनाने विलिंगनेस पूर्ण मनाने तुम्हाला, तुम्हाला ती सर्व्हिस देतो आय शुड लाइक टू फीचर इन दिस कनेक्शन माय फ्रेंड दी पोलाइट कंडक्टर आता इथे लेखक त्यांच्या आयुष्यातील घडलेला एक किस्सा सांगतात गि पोलाइट कंडक्टर म्हणजे एक कंडक्टर होते बसचे कंडक्टर पोलाइट म्हणजे खूप शांत आणि विनम्र त्यांचा किस्सा तो घडलेला सांगतायत बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल परंतु त्यांचं म्हणणं आहे की हे जे काही टायटल मी दिलेलं आहे म्हणजेच द पोलाइट कंडक्टर हे टायटल त्यांनी दिलंय आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिबुक टू कंडक्टर जनरली म्हणजे मी कोणत्या म्हणजे एकच कंडक्टर चांगला आणि बाकीचे वाईट असं मला सांगायचा मी प्रयत्न करत नाही असं इथे लेखक म्हणत आहेत ऑन द कॉन्ट्ररी आणि याच्यावर आय एम डिस्पोज टू थिंक दॅट देर आर अ फ्यू क्लासेस ऑफ मेन हु कम थ्रू द ऑर डील ऑफ व्हेरी ट्राईंग कॉल इन बेटर दॅन द बस कंडक्टर डू म्हणजे या समाजामध्ये असे काही वर्ग आहेत की जे बस कंडक्टर सारखेच काम करतात

मनाने त्यांच्याकडे बघतात जणू काही ते त्यांचे एनिमीज आहेत नॅचरल एनिमीज म्हणजे नैसर्गिक त्याचे ते जे दुश्मन मध्ये चढत आहेत की काय असं त्यांचा तो एक स्वभाव असतो एज क्रिएचर्स हुज ऑन द बस इज टू चीट हिम आणि त्या कंडक्टरना असं वाटतं की बस मध्ये जाणारा प्रत्येक जण क्रिएचर म्हणजे प्राणी जो आहे जो जीव आहे तो त्याला फक्त धोका द्यायला चीट करायला चढलेला आहे अँड हु कॅन ओनली बी केप्ट केबली ऑनेस्ट बाय अ लावड वॉइस अँड अँड अग्रेसिव्ह मॅनर आणि त्या कंडक्टरला वाटतं की अशा या प्राण्यांना अशा जीवांना की केप्ट रिजनेबली ऑनेस्ट यांना जर चांग म्हणजे ऑनेस्ट म्हणजेच इमानदारी मध्ये ठेवायचं असेल तर लाऊड वॉइस जोरात ओरडून बोलणे आणि अग्रेसिव्ह मॅनर म्हणजे चिडचिडा स्वभाव जर मी ठेवला तरच ही लोक इमानदारीने माझ्याशी वागतील आणि तिकीट खरेदी करून तिकिटाचे पैसे देतील असं त्या कंडक्टर रेअर दॅन इट टू बी परंतु आजच्या जगामध्ये गेलात तर हे फार कमी झालेलं आहे प्रमाण आय सी द पब्लिक ओझ मस्ट टू द अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी आता लंडन मध्ये कसं आहे की अंडरग्राऊंड ज्याप्रमाणे मेट्रो आहे बरोबर की भुयारातून चालणाऱ्या रेल्वे आणि बसेस तिथे चालतात हा लंडन मधला इन्सिडेंट लेखक सांगत आहे आय फॅन्सी म्हणजे त्यांना म्हणजे कौतुक वाटत लेखकांना कौतुक वाटत कि बाहेर गावची म्हणजे लंडन मधली जी सर्विस आहे बर, काल्पनिक किंवा आवड आहे किंवा आभास म्हणजे त्यांना ही कल्पना वाटते द पब्लिक ओज मस्ट टू द अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी कि लो, लोकांनी अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीचे आभार मानले पाहिजेत विच ऑल्सो रन्स द बसेस की जे रेल्वे सोबत बसेस सुद्धा चालवतात

Uh, सगळ्या गोष्टी प्लीजंट म्हणजे चांगल्या होत नाहीत चांगल्याच होतात फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक म्हणजे जे यात्रेकरू आहेत त्यांच्यासाठी ह्या गोष्टी चांगल्याच आहेत बट परफॉर्म एन इम्पॉर्टंट सोशल सर्विस आणि हा समाजातला एक खूप चांगला हिस्सा रोल प्ले करत असतात इट इज नॉट देयर फॉर विथ ए फीलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर्स ऍज अ क्लास दॅट आय पे अट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास आणि इथे लेखक पुन्हा म्हणत आहे की याचा अर्थ असा होत नाही की बाकीचे सगळे कंडक्टर वाईट आणि मी कोणा एका कंडक्टरला ट्रिब्युट म्हणजे काय की अभिवादन करतोय की हा यांनी खूप छान काम करत आहेत असं माझ्या मनात अजिबात नाहीये असं लेखक सांगतायत आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस ऑफ हिस एक्झिस्टन्स वन डे व्हेन आय जंप ऑन टू अ बस अँड फाउंड दॅट आय हॅड लेफ्ट होम विदाउट एनी मनी इन माय पॉकेट आता इथे लेखकाच्या जीवनातला तो घडलेला किस्सा आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस म्हणजे त्यांना जाणीव झाली एक्झिस्टन्स कोणी तरी तिथे उभं आहे वन डे एके दिवशी वेन आय जम्प ऑन टू अ बस जेव्हा लेखकांनी बस मध्ये उडी मारली अँड फाउंड दॅट आय हॅड लेफ्ट होम विदाउट एनी मनी इन माय पॉकेट आणि बस मध्ये उडी मारताच त्यांना जाणवलं की त्यांनी त्यांचं जे पॉकेट आहे पैशाचं ते घरी विसरून आणलेत एव्हरी वन हॅज हॅड द एक्सपिरियन्स म्हणजे लेखक म्हणतात की प्रत्येकाला अशी अनुभव येतातच अँड नोज द फिलिंग आणि त्यावेळेच्या भावना पण सगळ्यांना कळतात द मिक्स फिलिंग मिश्रित भावना सगळ्यांच्या असतात

आणि लेखक म्हणतात की जेव्हा या कंडिशन मध्ये तुम्ही असता सरप्राईज म्हणजे तुम्हाला आश्चर्य नाही झालं पाहिजे जेव्हा कंडक्टर तुमच्याकडे कोल्ड आई ने बघतो म्हणजे एकदम डोळे किंवा भुव्यात आणून तुमच्याकडे पाहत असतो आणि म्हणतो तुम्हाला की येस आय नो दॅट टेल ओल्ड ट्रिक मला माहिती आहे ही जुनी पुराणी जी ट्रिक आहे तुमची नाव गेट नाव गेट आणि तेव्हा कंडक्टर म्हणतो की चल मग आता पुढे उतरा अँड इव्हन इफ द कंडक्टर इज अ गुड फेलो आणि इथे लेखक म्हणतात की काही कंडक्टर चांगले सुद्धा असतात अँड लेट डाउन इझिली ले आणि तुम्हाला उतरू सुद्धा देतात इनकनियन्सेस परॅप्स ऑफ मिसिंग युअर ट्रेन ऑर युअर एंगेजमेंट पण त्यावेळेसच तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम ज्या समस्या असतात पुढे येणाऱ्या त्या तुम्हाला सॉल्व करायच्या असतात की परत जायचं असं कसं करायचं मध्येच उतरून त्याच्यामध्ये पण जे त्या तुमचे हाल होणार आहेत की मिसिंग युअर ट्रेन ऑर एंगेजमेंट तुम्हाला जर काही महत्वाच्या कामासाठी जायचं आहे एंगेजमेंट एंगेजमेंट म्हणजे काही महत्वाची मीटिंग असेल किंवा दुसरी ट्रेन तुम्हाला पकडायची असेल ती तुमची मिस होणार असेल तर या ज्या मिश्र भावना आहेत त्या तुमच्या त्यावेळेस जाग्या होतात हॅव्हिंग सर्च माय पॉकेट इन वेन फॉर स्ट्रे कॉपर्स ओके आणि लेखक काय करत होता इथे की त्याला माहिती होतं की व्हेन व्हेन म्हणजे व्यर्थ त्याला माहित होत की व्यर्थ आहे तरी पण तो आपल्या पॉकेट मध्ये हात घालून कॉपर्स म्हणजे तिथली लंडन मधली ती एक नाणी होती तांब्याची तर ती नाणी तो खिशामध्ये कुठे काही मिळते का ते शोभण्याचा प्रयत्न करत होता अँड हॅव्हिंग फाउंड आय वॉज अटरली पेनिलेस आणि तेव्हा त्याच्या लक्षात आले की पेनिलेस म्हणजे त्याच्या खिशात एकही रुपया नाहीये आय टोल्ड द कंडक्टर विथ ऑनेस्ट अ फेस एज आय कुड अज्यूम दॅट आय कुडंट पे द फेअर and must go back for money, म्हणजे इमानदारीने त्यांनी त्या कंडक्टर कडे पाहिलं आणि त्याला म्हटलं की माझ्याकडे पैसे नाहीयेत तिकीट तिकीट घेण्यासाठी आणि मला पैशासाठी आता परत कदाचित जावं लागेल परत घरी जाऊन मला पैसे घेऊन यावं लागेल ओके okay. आणि त्याच्यानंतर कंडक्टर काय बोलतो ओ यू गेट ऑफ ऑल आणि जेव्हा कंडक्टर त्याला म्हणतात ओ यू निडंट गेट ऑफ तुम्हाला काही गरज नाही उतरायची तुला काही उतरायची गरज नाही दॅट्स ऑल राईट ठीक आहे ही सेड ही कंडक्टर त्याला म्हणाला ऑल राईट सेड आहे तेव्हा तो म्हणाला लेखक म्हणतो की ठीक आहे पण बट आय हॅव कॉपर ऑन मी परंतु माझ्याकडे एकही रुपया नाहीये तुम्हाला देण्यासाठी तेव्हा कंडक्टर म्हणतो त्याला ओ आय बुक यू थ्रू

आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम तो म्हटलं तुम्ही खूप दयाळू आहात अँड टोल्ड हिम वेर आय वॉन्टेड टू गो आणि त्याने सांगितलं की लेखकाने की त्याला कुठे जायचं होतं अँड एज ही गेव मी द तिकीट आय सेड बट वेअर शाल सेन तिकिटाचे पैसे आणि जेव्हा तिकीट लेखकाने हातात घेतलं त्याने त्या कंडक्टरला विचारलं की मी तिकिटाचे पैसे कुठे देऊ तुम्हाला ओ यू विल सी मी समडे ऑल राईट ही सेट चेअरफुली चेअरफुली म्हणजे खूपच चांगला हसत तू मला भेटशील तेव्हा दे as इ टर्न टू गो आणि तो जायला निघाला आणि तेव्हा सौभाग्यपूर्ण माय फिंगर्स स्टील वॉन्ड्रिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट लाईटेड ऑन शिलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड अकाउंट स्क्वेअर्ड करणे म्हणजे तिकिटाचे पैसे दिले आणि आता लेखकाच्या अंगावर कोणतीही देणं बाकी नव्हतं कारण त्याचे जे बोट आहेत ते पॉकेटामध्ये शोधतच होते की कुठे पैसे भेटतायत का आणि शिलिंग म्हणजे तिथलं एक नाणं आहे तर ते नाणं त्याला मिळालं त्याच्या खिशामध्ये त्याने ते दिलं आणि त्याच्या समाधान त्यावेळेस लेखकाला मिळालं होतं चांगल्या मुळे सो गुड नेचर अँड ऍक्शन हॅड गिव्हन मी की ते पैसे तिकिटाचे पैसे दिल्यापेक्षा त्याला त्या कंडक्टरच्या मुळे जो आनंद मिळाला होता तो त्यावेळेस खूप जास्त होता फ्यू डेज लेट आफ्टर काही दिवसांत माय मोस्ट सेन्सिटिव्ह टो वॉज ट्रॅम्पल्ड ऑन रॅदर हेव्हिली सॅट रीडिंग ऑन द टॉप ऑफ अ बस एक दिवशी लेखक बसला होता ही डबल डेकर बस मध्ये तो ट्रॅव्हल करत होता तिथे डबल डेकर बसेस असतात तर त्याच्यामध्ये त्याचा जो सेन्सिटिव्ह टो म्हणजे पायाचा जे बोट आहे अंगठा तर त्याच्यावर कोणाचा तरी पाय पडला आणि त्याला खूप दुखापत झाली आय अप विथ सम अँगर अँड मोर अगोनी आय सॉ माय फ्रेंड ऑफ द काउंटेन्स सॉरी सर ही सेड परंतु त्याने रागाने जेव्हा पाहिलं तेव्हा त्याला तोच बस कंडक्टर दिसला ज्याने त्याला मदत केली होती आणि तो हसत मुकाने म्हटला सॉरी सर माफ करा आय नो हेवी बूट्स मला माहिती आहेत की हे बुट्स माझे जे घातलेले मी बुट्स आहेत हे खूप जड आहेत गॉट सम बिकॉज हे गॉट समचा इथे शॉर्ट दिलेला आहे फॉर्म

बस कंडक्टर कडे पाहत राहायचं आणि त्याच्यामुळे त्याला एक वेगळा आनंद मिळायचा त्याचा गुड नेचर चांगला स्वभाव पाहून सीम टू इन फंड गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर म्हणजे लेखक म्हणते की त्याला देवाकडनं वरदानच मिळालं होतं की खूप सारे म्हणजे कंडक्टरचा जॉब कसा असतो की त्यांना खूप साऱ्या लोकांशी डील करावं लागतं आणि तेवढ्या याच्यात पण त्याला चांगलं वरदानच मिळालं होतं की तो लोकांना हसतमुखाने मुखाने बोलायचा आणि सगळ्यांशी खुती फ्रेंडली वागायचा आय नोटिस दॅट इफ इट वॉज रेनिंग हि वुड रन अप द स्टेज टू गिब सम वन द टिप दॅट देअर वॉज रूम इन आणि ते डबल डेकर बस असल्यामुळे वरच्या जर याच्यावर कोणी बसलेलं असेल था। आणि रेन म्हणजे जर पाऊस जर पडत असेल तर तो वरती जाऊन त्यांना सांगायचा की खाली जागा रिकामी आहे रूम इन साइड की खाली जागा रिकामी आहे तुम्ही खाली येऊन बसा याप्रमाणे त्यानंतर विथ ओल्ड पीपल ही वॉज कन्सिडरेट ऍज अ सन वृद्ध माणसांशी तो त्यांच्या मुलांसारखा बिहेव करायचा अँड विथ चिल्ड्रन ऍज सॉलिसिटस ऍज अ फादर आणि मुलांसोबत जसे वडील वागतात त्याप्रमाणे त्याचा बिहेवियर असायचा ही हॅड एव्हिडंटली अ पॅक्युलरी वॉर्म प्लेस इन इज हर्ट फॉर यंग पीपल आणि जे जे तरुण मुलं चढायचे बस मध्ये त्यांच्यासाठी त्याच्या मनामध्ये एक चांगली जागा होती अँड ऑलवेज इन इन सम मेरी जेस्ट विथ दॅम मेरी जेस्ट म्हणजे हसत मुकाने किंवा विनोदी वृत्तीचा विनोदी वृत्तीने त्यांच्याशी तो त्यांच्याशी बोलायचा इफ यू हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड जेव्हा कोणी आंधळा माणूस बस मध्ये चढायचा इट वॉझ इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द देंट तर तो त्याला uh, खूपच चांगल्या प्रकारे म्हणजे सुरक्षित रित्या खाली उतरवायचा ही वूड कॉल टू बिल इन फ्रंट टू वेट वाईल ही टूक हिम अक्रॉस रोड द कॉर्नर ही वूड कॉल टू बिल म्हणजे जो पुढे बसलेला ड्रायव्हर असायचा इन फ्रंट त्याला तो थांबवा त्याला ते तो बस थांबवायला सांगायचा था। नंतर तो रोड क्रॉस करून त्या आंधळ्या माणसाची मदत करायचा और अदरवाईज सेफली ऑन हिज वे किंवा त्याला जिथे ज्या रोड ज्या मार्गाने जायचे त्या मार्गावर सोडून यायचा इन शॉर्ट थोडक्यात आय फाउंड दॅट ही ई रॅडिएटेड सच एन ऍटमॉस्फिअर ऑफ गुड टेम्पर अँड काइंडलीनेस दॅट अ जर्नी विथ हिम वॉज अ लेसन इन नॅचरल कर्टसी अँड गुड मॅनर्स आणि लेखकाला इथे थोडक्यात सांगायचंय की त्याचा जो चांगला स्वभाव होता गुड टेम्पर आणि दयाळूपणा याच्यामुळे जो प्रवासी होते यात्रेकरू होते त्यांचा सुद्धा दिवस चांगला जायचा आणि हेच तर ह्याच तर गोष्टी आहेत ज्या आपल्याला शिकल्या पाहिजेत याच्यातनं लेखकाला एक गोष्ट शिकायला मिळाली आहे की इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस जर वाईट वागण्यामुळे वाईट वागणुकीमुळे वाईट मुळे जर वातावरण दूषित होऊ शकतं

चांगल्या लोकांशी पण वाईट वृत्तीनेच वागेल इट इज विथ मॅनर्स ऍज विथ द वेदर इथे लेखक देत की जो आपला स्वभाव आहे तो तर येणाऱ्या ऋतून सारखाच आहे नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाइक अ फाईन डे सेड किड किड्स हे एक कवी आहेत इंग्लिश लिटरेचर मधले त्यांच्या कवितेमधल्या ओळी घेतलेल्या आहेत की नथिंग क्लिअर्स अप माय मायट्स लाइक अ फाइन डे आणि Uh, माझ्या आत्म्याला शांती पोच uh, माझ्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी जो पूर्ण दिवस आहे अशा प्रमाणे किट्स म्हणतात अँड चेअरफुल पर्सन डिसेंड ऑन द द्लुमिएस्ट ऑफ विथ समथिंग ऑफ द बॅनिडिक्शन ऑफ अ फाईन डे आणि जेव्हा आपल्या सोबत एखादा हसतमुख व्यक्ती असतो तेव्हा आपला पूर्ण दिवस तो आनंदी करून टाकतो अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाइट कंडक्टर्स बस

जो चांगुलपणा आहे तो चांगला राखून ठेवला होता गॅटी वॉज नॉट अ वेस्ट लक्झरी म्हणजेच काय इथे लेखक सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की त्याने त्याचा चांगुलपणा हा जपून ठेवला होता आणि गॅटी म्हणजेच काय आनंदी हिज गॅटी वॉज नॉट वेस्टफुल लक्झरी आणि त्याची जी आनंदी वृत्ती होती ती काही रिकामी किंवा वाया जाणारी वस्तू नव्हती बट अ साउंड इन्व्हेस्टमेंट परंतु हे खूप चांगली इन्व्हेस्टमेंट होती आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट आणि बरेच दिवस झाले मी त्याच्या बस मध्ये चढू शकत नाहीये कारण मला उशीर होतोय बट आय होप दॅट ओनली मीन्स दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन ऑन टू अना अदर रोड आणि इथे लेखक म्हणत आहे की मला माहिती आहे की मी बरेच दिवस झालं त्याच्या बसमध्ये प्रवास करू शकत नाहीये बट आय होप दॅट ओनली मेन दॅट ही his sunshine on to ऑन टू road की त्याच्याशी जे बाकीची लोक आहेत त्याच्यासोबत येत आहेत किंवा कोणत्या दुसऱ्या मार्गावर जरी तो प्रवास करत असेल तिथल्या लोकांचं वातावरण त्याच्यामुळे किंवा जो मूड आहे त्याच्यामुळे चांगला होत असेल टू वाईडली diffused इन अ रॅदर ड्रॅप वर्ल्ड इथे लेखक म्हणत आहेत की इट कॅनॉट बी टू diffused in इन rather रॅदर ड्रॅप वर्ल्ड अँड आय मेक apologize फॉर writing अ पॅनाजेरिक ऑन अँड अननोन बस कंडक्टर आणि इथे लेखकाला असं वाटतंय कि चांगल्या स्वभावामुळे सगळं काही चांगलंच होतं आणि अशा एका अनोळखी आता इथे बघा पॅनाजेरिक म्हणजे मी इथे मला अ स्पीच ऑर पीस ऑफ रायटिंग टू प्रेस समवन हायली म्हणजे मी कोणाची जर स्तुती करत असेल मी त्या कंडक्टरची स्तुती करतोय जो अनोळखी होता आणि त्याचं लिखाण करण्यात मला कसल्याही प्रकारचा संकोच वाटत नाहीये इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन्स ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीज गॅदरर ऑन द लोनली मूर आता इथे बघा विल्यम वर्ड्सवर्थ हे एक जे कवी आहेत इंग्लिश लिटरेचर मधले तर त्यांचं उदाहरण त्यांनी दिले की जर ते ज्ञानाचा ज्ञाना म्हणजे आपण असं म्हणू शकतो ज्ञान त्यांनी जे काही ज्ञानाचे धडे घेतलेले आहेत ते एका पुअर लीच गॅदरर जो एक गरीब माणूस होता लीच गॅदरर म्हणजे जो जंतू जे रक्त पिणारे किडे आहेत तर ते गोळा करायचं काम करायचा त्याच्याकडनं त्यांनी ज्ञानाचे पाठ शिकलेत आणि ऑन द लोनली मोर एका एकाकी दलदली मधली गोष्ट याप्रमाणे त्यांनी त्यांची ती कविता आहे आय सी नो रीझन रिझन वायर पीपल शुड नॉट टेक लेसन इन कंडक्ट फ्रॉम वन हु शोज मे बी डिग्निफाइड बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग आणि ते लेखक सांगतायत की मला समजत नाही की लोक का चांगली वृत्ती ठेवत नाहीत आणि चांगली वागणूक ठेवत नाहीत इट इज अ मॅटर ऑफ जनरल अग्रिमेंट दॅट द वॉर वॉज हॅड अ चिलिंग इफेक्ट अपॉन दोज लिटल एव्हरी सिविलिटीज ऑफ बिहेर स्वीट इन जनरल एअर ही खूपच कॉमन गोष्ट आहे खूप साधी गोष्ट आहे की लोकांनी जर त्यांचा स्वभाव चांगला ठेवला तर वातावरण पण कसं राहील स्वीटन अँड जनरल एअर म्हणजे जे रोजचं जे जीवन आहे लोकांचं ते चांगलं राहील आणि रेग्युलर राहील वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ वी आर टू मेक लाइफ काइंडली अँड टॉलरेबल फॉर इच अदर आणि जर आपण या गोष्टींची जर काळजी घेतली तर आपण समाजामध्ये एक चांगला पर्सन म्हणून वावरू शकतो वी कॅनॉट गेट दम बॅक बाय वॉकिंग द लॉ आणि आपण या गोष्टी म्हणजे आपल्याला जर कोणाशी चांगला बिहेव्ह करायचा असेल तर आपण त्याला जबरदस्ती करू शकत नाही परंतु तुम्ही जर चांगला वागला तर आपोआपच समोरचा व्यक्ती तुमच्याशी चांगला वागू शकतो त्यासाठी तुम्हाला कोणाला मारायची गरज नाहीये वी कॅनॉट गेट दम बॅक बाय इनवॉकिंग द लॉ आणि कायद्याचं कायदा म्हणून तुम्ही या गोष्टी मिळवू शकत नाही ज्याप्रमाणे पोलिस हे जे एक प्रतीक आहे समाजाचे अँड द लॉ इज अन्स्टिट्यूशन आणि न्याय व्यवस्था ही एक सामाजिक संस्था आहे फॉर अ सोसायटी समाजासाठी दॅट इज स्टिल समवॉट लोअर दॅन द एंजल्स हे आपल्या समाजासाठी स्वर्गतल्या जे स्वर्गदूत किंवा आपण म्हणू शकतो हा स्वर्गदूतांपेक्षा काही कमी नाहीयेत की यांच्यामुळे आपल्या समाजामध्ये शांती ती शांती अजूनही टिकून आहे बऱ्याच प्रमाणामध्ये बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्टर्स अगेन्स्ट मटेरियल अटॅक परंतु लॉ फक्त आपल्याला जो मटेरियल अटॅक आहे हिंसाचार जो होतो म्हणजेच आपल्यावर जर शारीरिक हमला कोणी केला हल्ले केले तर त्याच्यापासून आपल्याला वाचवू शकतो नॉर विल द लिफ्ट मॅन्स वे ऑफ मीटिंग मॉरल अफरंट बाय फिजिकल व्हायलेंस हेल्प असू रिस्टॉर द सिविलिटीज परंतु लिफ्ट मॅनने जी काही हरकत केली होती जे काही वागणूक केली होती त्या वागणुकीला कोणत्याच प्रकारचा लॉ प्रोटेक्ट करू शकत नाही आय सजेस्ट टू हिम म्हणजे मला त्याला सांगायचं आहे दॅट ही वुड हॅव हॅड अ मोर इफेक्टिव्ह इफ द जेंटलमॅन हु वुड नॉट सी प्लीज विथ एलाबोरेट पोलाइटनेस की जर त्याचा जो रिवेंज आहे त्याचा जो बदला आहे त्याला राग आला होता मान्य आहे पण त्याचा बदला अजूनही गोड झाला असता खूप छान झाला असता जर त्याने खूपच पोलाईटनेस त्या जेंटलमॅन जो माणूस लिफ्ट मध्ये चढलाय ज्याने प्लीज म्हणलं नाही त्याच्याशी जर बिहेव केला असता म्हणजे त्याने जर ते सिच्युएशन मध्ये रागावला नसता बिहेव जर चांगला ठेवला असता तर आताची कंडिशन वेगळी राहिली असती ही वुड हॅव हॅड द विक्टरी नॉट ओनली ओव्हर द बोर बट ओवर हिमसेल्फ आणि ही हा त्याचा स्वतःचा वैयक्तिक विजय नसता तर हा त्याच्या संपूर्ण म्हणजे सगळ्याच गोष्टींवर त्याने विजय मिळवला असता ना तो एक चांगला एक्झाम्पल सेट केला असतं त्याने दॅट इज द विक्टर दॅट काउंट्स आणि याच प्रकारचे तर जे उदाहरणं आहेत ते लोक आचरणात आणतात द पोलाइट मॅन मे लॉस द मटेरियल अॅडव्हानेज म्हणजे जो विनम्र व्यक्ती आहे जो विनम्र व्यक्ती आहे त्याला काही फर, फरक पडत नाही बट हि ऑल्वेज हॅज अ स्पिरिट विक्टरी जो पोलाईट माणूस आहे विनम्र माणूस हे जे मटेरियल ऍडव्हांटेजेस आहेत म्हणजे देखावा दिखावा आपण ज्याला म्हणतो दिखाव्याचा जो विजय आहे त्याला त्याचा तो गमवू शकतो परंतु त्याच्या आत्म्याला जी शांती मिळते त्याच्या आत्म्याला माहिती असते की हा मी इथे जिंकलेलो आहे आय कमेंडेड टू द लिफ्ट मॅन आय कमेंडेड टू द लिफ्ट मॅन स्टोरी ऑफ चॅस्टर फील्ड आता इथे चॅस्टर फील्ड ची स्टोरी च एक उदाहरण देत आहेत टाइम दला इन टाइम द लंडन स्ट्रीट्स वर विदाउट द विदामेंट ऑफ टुडे अँड द मॅन हु टुक दॉल हॅट द्राय स्फुटिंग त्या काळामध्ये लंडन मधल्या रस्त्यांवरती फुट म्हणजे फुटपाथ नव्हते आणि तिथले जे भिंती होते त्या खूप उंच उंच होत्या त्यामुळे लोक भिंतीचा वापर करायचे चालण्यासाठी आणि त्याच्यामुळे त्यांचे पाय हे सुकलेले असायचे ओले होत नव्हते आय नेव्हर गिव द वॉल्ट टू अ स्कॉउंडरल सेड अ मॅन हु मेट चेस्टरफिल्ड वन डे इन द स्ट्रीट एक दिवशी चेस्टरफिल्ड एका बाजूने चालत येत होता समोर एक व्यक्ती त्याच्या चालून येत होता दोघे एकमेका समोर आल्यानंतर तो समोरचा व्यक्ती म्हणाला की आय नेव्हर गिव द वॉल्ट टू अ स्कॉउंडरल मी अशा बदमाश किंवा कुठल्याही चोर उचका आपण त्याला असं म्हणू शकतो बदमाश अर्थ घ्या इथ बदमाश माणसाला कधीच माझा हा रस्ता दिला नसता आय ऑलवेज डू सेड चेस्टरफिल्ड आणि चेस्टरफिल्ड त्याच्या बदल्यात त्याला उत्तर दिलं की मी मात्र नेहमी शेअर केला असता रस्ता स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड त्यांनी मानखानी घालून त्या रोडवरून खाली उतरले आय होप द विल अग्री दॅट हिज मच मोर स्वीट दॅन इफ यू हॅड फ्लंग द फेलो इन द मड आणि मॅननी याच्यातनं शिकून घ्यावं कारण चेस्टरफील्डला पण राग येऊ शकला असता म्हणजे राग आला राग आलाच असेल बट त्यांनी ज्याप्रमाणे सिच्युएशन हॅन्डल केली खूपच पोलाइटनेस आणि मॅनर्सने त्याने खाली उतरला बोलून असच जर लिफ्ट मॅन त्याच्या जागी असता तर त्याने त्या माणसाला उचलून चिखलात फेकून दिल असत बट दिस इज नॉट द वे वि नीड टू आता इथे अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर ने या लेसन मधून या स्टोरी मधनं एकच तुम्हाला संदेश दिलाय स्टुडंट्स की ऑन सेइंग प्लीज की जे गुड मॅनर्स आहेत जे चांगल्या सवयी आहेत त्या तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये फॉलो करा ज्याच्यामुळे समाजामध्ये समाजाचा एक हिस्सा म्हणून जगताना की तुम्ही समाजाचा एक यंग जनरेशन आहात आणि पुढे जर चांगलं जगायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे तुम्ही विनम्रता चांगले गुण चांगल्या भावना आणि सॉरी यू धन्यवाद म्हणजे जर कोणी तुम्हाला सर्विस दिली जर तुमचं काम कोणी केलंय किंवा तुम्हाला कोणाकडून काम करून घ्यायचं तर आदराने बोला विनम्रतेने बोला आणि याचाच वापर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये करा ओके अँड हियर इट इज द

वाईट ने कसं वातावरण दूषित होतं या लेसन मधून आपण शिकलेलो आहोत तर मला कमेंट मध्ये जरूर सांगा की तुम्हाला लेक्चर कसं वाटलं आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण याच्यावरच ब्रेन स्ट्रॉमिंग म्हणजे क्वेश्चन आन्सरचं लेक्चर एक सेपरेट घेऊयात सो so, भेटूयात लवकरच पुढील लेक्चर मध्ये तोपर्यंत टेक केअर स्टे हेल्दी स्टे हॅपी स्टे सेफ ब बाय